अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत परीक्षा कशा घेणार याबाबत सर्व विद्यापीठांकडे अहवाल मागवले होते। अहवाल सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। विद्यापीठांचे अहवाल व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळासमोर ठेवले जाणार आहेत। त्यानंतर व्यवस्थापन समिती मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन अहवालावर चर्चा करणार आहे। ही बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत वेदांत नेब। वेदांत, बैठकींचं सत्र आज दिसतंय, साधारण किती वाजेपर्यंत आणि काय निर्णय येण्याची शक्यता आहे? प्रज्ञा, आपण बघितलं की आता ह्या अंतिम वर्षाच्या परीक्षा नेमक्या कधी होणार हे तर ठरलेलं आहे। 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रात्यक्षिक आणि 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत लेखी आणि मग त्यांचा निकाल लागणार आहे। आता प्रत्येक विद्यापीठाने ज्या प्रकारे राज्यपालांची आणि कुलगुरूंची बैठक झाली आणि त्यानंतर उच्चतंत्र शिक्षण विभागाचे संचालक आहेत त्यांनी एक पत्रक काढलं आणि प्रत्येक कुलगुरूंना पाठवलेलं आहे की त्यांनी एक रिपोर्ट द्यावा, यामध्ये परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या, परीक्षेचं नेमकं वेळापत्रक प्रत्येक विद्यापीठाचं काय असणार आहे आणि पॅटर्न जो ठरलेला आहे की 1 तासाची परीक्षा असणार, 50 मार्काची परीक्षा असणार आणि त्यानुसार आता एक रिपोर्ट प्रत्येक कुलगुरूंनी विद्यापीठांच्या शासनाकडे आणि त्यासोबत राज्यपालांकडे द्यायचा आणि त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होणार आहे। ती आज किंवा उद्या ही मीटिंग होईल आणि त्यानंतर प्रत्येक विद्यापीठात नेमका पॅटर्न, त्यासोबतच कोणत्या परीक्षा पद्धतीचा त्यांनी अवलंब केला आहे आणि ही परीक्षा कशी घेतली जाणार या सगळ्यांबाबत एक सादरीकरण केलं जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न आहे की आपल्या विद्यापीठाचा पॅटर्न नेमका कसा असणार, परीक्षा कधी होणार, तर अनेक विद्यापीठांची माहिती आहे, अनेक विद्यापीठांनी एमसीक्यू पॅटर्न म्हणजे दोन पद्धतीचा अवलंब आहे त्याच्यात, एक तर एमसीक्यू पॅटर्न किंवा मग ओपन बुक, तर अनेक विद्यापीठांनी एमसीक्यू पद्धतीचा अवलंब करण्याचं खरं तर ठरवलेलं आहे, त्याचं स्वागत केलेलं आहे। त्यामुळे लवकरच म्हणजे आज किंवा उद्यामध्ये ठरेल की नेमकं विद्यापीठाचं वेळापत्रक आणि परीक्षा पद्धतीचा अवलंब। त्यानंतर UGCला म्हणजे ह्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या मीटिंगनंतर UGCला अर्ज केला जाईल की आम्हाला जी 30 सप्टेंबरची जी त्यांची मुदत होती ती 30 ऑक्टोबरपर्यंत 31 ऑक्टोबरपर्यंत द्यावी। त्यामुळे ह्या सगळ्या भावना बैठकांनंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा पॅटर्न आणि त्यासोबतच वेळापत्रक जाहीर केलं जाणार। प्रज्ञा।